वेलकम बैक स्टूडेंट्स, माई सेल्फ डॉक्टर निरंजन शाह, असिस्टेंट प्रोफेसर तुलजाराम चतुर्चंद कॉलेज बारामती. इन लास्ट वीडियो वी आर डिस्कस्ड अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ ऑडिट ऑफ बैंक्स. नाउ दिस इज अ लास्ट वीडियो रिगार्डिंग इंट्रोडक्शन ऑफ ऑडिट ऑफ बैंक्स. इन प्रीवियस वीडियो वी डिस्कस अबाउट द वेरियस प्रोविजन्स रिगार्डिंग ऑडिट. इन लास्ट वीडियो वी हैव लर्न अबाउट द audit is a special audit, it is a system audit, what are the purposes of audit, and we also learned about the regulation or Banking Regulation Act 1949, Banking Companies Act 1970, etc. Now we are going to discuss the video regarding a Cooperative Credit Society Act, regarding RBI provisions and State Bank provisions. Mitro, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑडिटच्या संदर्भामध्ये इंट्रोडक्शन बघायला सुरुवात केली आणि ज्याच्यामध्ये आपण बँक ऑडिटच्या इंट्रोडक्शनमध्ये बँक ऑडिट हे एक प्रकारचं सिस्टीम ऑडिट आहे, स्पेशल युनिट ऑडिट आहे आणि त्या संदर्भामध्ये अनेक बँकिंग रेग्युलेशन ॲक्टसारखे कायदे किंवा बँकिंग कंपनीज ॲक्टसारखे कायदे लागू होतात आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स लागू होतात आणि त्यानुसार अकाउंटिंग करावं लागतं याच्याबद्दल माहिती घेतली. त्याचबरोबर आपण हेही बघितलं की या सर्व गोष्टी ऑडिटरला माहिती असणं गरजेचं आहे तर आणि तरच तो चांगल्या पद्धतीचं ऑडिट करू शकतो. आजचा हा व्हिडिओ याच्यामध्ये हा शेवटचा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शनचा हा शेवटचा पार्ट पाहतो आहे की हे इंट्रोडक्शन ऑडिट ऑफ बँकच्या संदर्भात आहे. यामध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहे, त्यामध्ये म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट, जो मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की ज्यावेळेस मी टाईप्स ऑफ बँक शिकवत होतो त्यामध्ये सुद्धा सांगितलं की भारतामध्ये दोन प्रकारचे सहकारी कायदे आहेत. एक म्हणजे केंद्र सरकार चालवत असलेला किंवा केंद्रात लागू असलेला सहकारी कायदा आणि राज्यांमध्ये सहकारी कायदा जो लागू होतो तो सहकारी कायदा. बँकांची स्थापना अशा दोन वेगवेगळ्या कायद्यानुसार झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की दोन वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स बँकांना लागू होतात. त्यानुसार मग बँकांचे प्रकार किंवा त्यांचे फंक्शन्स याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, त्या संदर्भातल्या प्रोव्हिजन्स माहिती असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक बँक आहे आणि त्या संदर्भात एक कायदा पास करण्यात आला 1955 साली आणि त्यानुसार स्टेट बँकेची स्थापना करण्यात आली आणि स्टेट बँकेचे ऑपरेशन्स कंट्रोल करण्यात आले. तसंच भारताच्या बँकिंग स्ट्रक्चरमध्ये सर्वात महत्त्वाची बँक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एक बँक आहे की जी बँकिंग रेग्युलेशन्स करते किंवा बँकांवरती नियंत्रण ठेवते आणि त्यानुसार मग त्यांच्या काही शेड्यूल्स तयार केलेल्या बँका आहेत आणि त्यांच्या काही नॉर्म्सप्रमाणे बँकांना आपल्या भांडवलाच्या काही प्रमाणामध्ये म्हणजे ठरलेल्या प्रमाणामध्ये काही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे ठेवावी लागते आणि काही रोखता पाळावी लागते. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला मग आपण हा व्हिडिओ सुरू करतो आहे. या ठिकाणी आपण पहिल्या वाक्याला सुरुवात करतो आहे. द कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1912 डील विथ प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल टू कोऑपरेटिव्ह बँक्स. भारतामध्ये ज्या काही कोऑपरेटिव्ह बँका आहेत या सर्व बँकांची स्थापना ही भारतामध्ये असणाऱ्या सहकारी कायद्यानुसार झाली. मग सहकारी संस्था कायदा आहे तो सहकारी संस्था कायदा आहे 1912. इथं पहिल्या वाक्याची सुरुवात अशी आहे की द कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1912 डील विथ प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल टू कोऑपरेटिव्ह बँक. या कायद्यामध्ये किंवा हा कायदा कशाशी संबंधित आहे तर प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल टू कोऑपरेटिव्ह बँक. कोऑपरेटिव्ह बँकांना कोणकोणत्या प्रोव्हिजन्स लागू होतात तर या संदर्भामध्ये सहकारी संस्था कायदा 1912 आपल्याला अभ्यासायचा आहे किंवा त्या कायद्यामध्ये ह्या तरतुदी दिलेल्या आहेत हे माहिती करून घ्यायचं. पुढचं वाक्य, रिजनल रुरल बँक्स ॲक्ट 1976. 1976 रिजनल रुरल बँक्स म्हणजे प्रादेशिक बँका कायदा अस्तित्वात आला आणि त्यानुसार पुढं काय सांगितलेलं आहे, गव्हर्न कशासाठी अस्तित्वाला, गव्हर्न रिजनल रुरल बँक्स. ज्या काही प्रादेशिक बँका आहेत, ग्रामीण बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, यांना गव्हर्न करणे म्हणजे नियंत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून, यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अस्तित्वात आणलेला हा कायदा आहे. जसं बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट होता तसंच हा सुद्धा एक रेग्युलेशन ॲक्ट आहे, परंतु या रेग्युलेशन ॲक्टची मर्यादा जी आहे ही ग्रामीण भागापुरती, म्हणजे ज्या बँका ग्रामीण भागामध्ये प्रादेशिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन झालेल्या असतात त्याच बँकांच्या कार्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा आहे. म्हणजे आता बघा, बँकेच्या संदर्भातला हा चौथा कायदा तुमच्यासमोर आहे,
पहिला कायदा आपल्याकडे बघितला बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, दुसरा कायदा बँकिंग कंपनीज ॲक्ट 1970, तिसरा कायदा कॉपरेटिव सोसायटीज ॲक्ट 1912, चौथा कायदा रिजनल रुरल बँक ॲक्ट 1976. म्हणजे आता चार कायदे. आता हे ह्या पैदे या चार कायद्यांमधल्या काही तरतुदी काही बँकांना लागू होतील, काही बँकांना लागू होणार नाहीत. काही बँकांना कॉमन काही तरतुदी असतील, त्या सर्वच बँकांना लागू होतील. तर या ठिकाणी ऑडिटरला ही माहिती पाहिजे की आता बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे तो रिजनल बँकांनासुद्धा लागू आहे. रिजनल रुरल बँका, कॉपरेटिव्ह सोसायटीमधल्या ज्या काही कॉपरेटिव्ह सोसायटीच्या बँका आहेत यांनासुद्धा रेग्युलेशन्स काही लागू आहेत. सर्व नाही पण काही प्रमाणामध्ये लागू आहेत. पण ते काही म्हणजे कोणते हे ऑडिटरला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून याचा उल्लेख या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये केलेला आहे. याची फक्त आपल्याला तोंड ओळख घेण्याच्या दृष्टीने ही माहिती दिलेली आहे. पुढचा पाचवा कायदा या ठिकाणी दिसतो आपल्याला, स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1955. आता इथं स्टेट बँकेच्या संदर्भामध्ये कायदा आहे. म्हणजे आता इथं काय झालं बघा, सहकारी संस्था, सहकारी बँकांसाठी सहकारी संस्था कायदा, प्रादेशिक बँकांचं कंट्रोल करायचं आहे मग प्रादेशिक रुरल बँक ॲक्ट हा कायदा आला. आता स्टेट बँकेसाठी स्टेट बँक ॲक्ट आला. मग ते वाक्य असं दिलेलं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1955 कंट्रोल्स द ऑपरेशन्स ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया अँड इट्स सबसिडरीज. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा जो आहे हा काय करतो, तर पुन्हा तेच रेग्युलेट करतो, पुन्हा तेच कंट्रोल करतो. काय ऑपरेशन्स कुणाचे? स्टेट बँक ऑफ इंडियाचे. म्हणजे भारतामध्ये जे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्यांच्या शाखा आहेत किंवा त्यांच्या सबसिडरीज आहेत या सर्वांवरती, त्यांच्या व्यवहारांवरती नियंत्रण करण्याचं काम या कायद्यानुसार केलं जातं. मग ते नियंत्रण करण्यासाठी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स लिहिलेले आहेत की स्टेट बँकेने अकाउंटिंग कसं करायचं, स्टेट बँकेने कोणते व्यवहार ठेवायचे, कोणते फंक्शन्स करायचे, कोणते बुक्स ऑफ अकाउंट्स लिहायचे, कुणाकडून ऑडिट करून घ्यायचं, ऑडिट रिपोर्ट कुणाला द्यायचा, ऑडिट रिपोर्टचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, अकाउंट्सचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, हे सगळं कशामध्ये दिलेलं आहे, त्यांच्या कायद्यामध्ये दिलेलं आहे. मग ऑडिटरला हा पाचवा कायदासुद्धा माहिती पाहिजे. जर त्याने स्टेट बँकेचं ऑडिट करायचं म्हटलं तर त्याला या स्टेट बँकेच्या प्रोव्हिजन्स माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी सुरुवातीला हे सांगितलं होतं की काही बँकांचे प्रकार शिकवले तुम्हाला, उद्देश काय होता तोच की बँकांचे प्रकार वेगळे आहेत म्हणजे ऑडिटरचा अभ्याससुद्धा वेगळा आहे. कोणत्या बँकेचं ऑडिट करायला जातो, त्या बँकेचा प्रकार कुठला आहे, त्यांना कोणते कायदे लागू होतात हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. म्हणून टाईप्स माहिती पाहिजे. तर इथं हे दिलेलं आहे. पुढं आता बघा, बिसाइड्स दीज, तर हे सगळं वरचं आपण बघितलं, पाच कायदे बघितले, ह्याच्या व्यतिरिक्त, बिसाइड्स दीज म्हणजे याच्या व्यतिरिक्त, इनॅक्टमेंट्स, बिसाइड्स दीज इनॅक्टमेंट्स, हे जे काही पाच कायदे आहेत याच्या व्यतिरिक्त RBI हॅज रेग्युलेटरी पॉवर्स. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज रेग्युलेटरी पॉवर. यांना काय आहे? रेग्युलेट करणे, नियंत्रित करणे, कंट्रोल करणे, यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याची पॉवर आहे हे सगळं, कारण की ते शिखर बँक आहे. टू रेग्युलेट द फंक्शनिंग ऑफ ऑल बँक्स अंडर इट्स स्टॅच्यूट. रिझर्व्ह बँकेचा कायदा आहे 1935 नुसार, तुम्हाला माहिती आहे 1935 नुसार रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि त्याच्या कायद्यामध्ये एक स्टॅच्यूट म्हणजे कायदा, कायद्यामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे की ही शिखर बँक म्हणून काम करते. त्यामुळं भारतामध्ये कोणतीही बँक कोणत्याही कायद्यानुसार स्थापन झाली तरीसुद्धा त्या बँकेवरती नियंत्रण करण्याचा सगळ्यात मोठा अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. म्हणजे एखादी कॉपरेटिव्ह बँक असेल त्याच्यावरसुद्धा नियंत्रण कोण करणार? RBI. एखादी नॅशनलाइज बँक असेल नियंत्रण RBI, स्टेट बँक असेल नियंत्रण RBI. आता त्यांचे कायदे तर लागू आहेत, जसं बँकिंग कंपनीज ॲक्ट 1970 कुणाला लागू आहे? नॅशनलाइज बँकांना. 1955 स्टेट बँकेला, 1912 कॉपरेटिव्ह बँकांना. पण तरी देखील त्या बँकेला आणखीन एक नियम पाळावा लागेल, तो म्हणजे रिझर्व्ह बँकेचा. म्हणजे स्टेट बँकेची जर विचार केला तर स्टेट बँकेला स्टेट बँकेच्या ॲक्टच्या रेग्युलेशन्सप्रमाणे काम करावं लागेल, प्लस बँकिंग रेग्युलेशन ॲक्टप्रमाणे पण काम करावं लागेल, प्लस रिझर्व्ह बँकेने जर नियम बदलले तर त्या नियमाप्रमाणे सुद्धा काम करावं लागेल. म्हणजे RBI हॅज अ रेग्युलेटरी पॉवर टू रेग्युलेट द फंक्शनिंग ऑफ ऑल बँक्स. बघा पुढचं वाक्य, द ऑडिट ऑफ बँक्स इज अ स्पेशलाइज्ड टास्क. हे आपण वाक्य पहिल्या इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा बघितलं. बँकेचं ऑडिट हे स्पेशल
एक प्रकारचं टास्क आहे, टास्क कम्प्लीट करणं गरजेचं आहे. तसं एक स्पेशल टास्क आहे की इथं स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत, एक कायदा लागू होत नाही, अनेक कायदे लागू होतात, अनेक फंक्शन्स बँका करत असते, त्यामुळं एक स्पेशल टास्क आहे आपल्यासाठी किंवा ऑडिटरसाठी. इट रिक्वायर्स द थरो नॉलेज ऑफ व्हेरियस इनॅक्टमेंट्स अफेक्टिंग बँक्स. थरो म्हणजे डीप नॉलेज, डिटेल नॉलेज, डिटेल नॉलेज. इट रिक्वायर्स म्हणजे, इट म्हणजे ऑडिट, मग ऑडिट म्हणजे कोण करतं, तर ऑडिटर, मग ऑडिटरला हे गरजेचं आहे. द थरो नॉलेज ऑफ व्हेरियस इनॅक्टमेंट्स अफेक्टिंग बँक्स. इनॅक्टमेंट्स म्हणजे कायदे वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांचा बँकेवरती काय परिणाम होतो, बँकेच्या फंक्शनिंगवर काय परिणाम होतो, अकाउंटिंगवर काय परिणाम होतो, हे ऑडिटला माहिती पाहिजे, ऑडिटरला माहिती असणं गरजेचं आहे. आणि नुसतं बरोबरचं माहिती असून चालत नाही, डीप नॉलेज गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग द ऑपरेशन्स ऑफ बँक्स. बघा पुढचा पॉईंट काय लिहिलेलं आहे, अंडरस्टँडिंग ऑपरेशन्स ऑफ बँक्स. बँकेचे ऑपरेशन्ससुद्धा माहिती पाहिजेत, म्हणजे स्टेट बँकेचे ऑपरेशन्स कसे होतात, कोऑपरेटिव्ह बँकेचे ऑपरेशन्स कसे होतात, म्हणजे सहकार कायदा काय सांगतो किंवा स्टेट बँकेचा कायदा काय सांगतो, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट काय सांगतं, बँकिंग कंपनीज ॲक्टमध्ये कशा तरतुदी दिलेल्या आहेत. म्हणजे आता बाजारपेठेमध्ये तुम्ही बघता, ICICI बँक पण काम करते, ॲक्सिस बँक काम करते, IDBI बँक करते, स्टेट बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र काम करते, कॉसमॉस बँक काम करते, जिल्हा मध्यवर्ती बँका काम करतात. तुमच्या ह्या सगळ्या बँकांचं स्ट्रक्चर बघितलं तर सर्व बँका वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात आणि सर्व बँकांचे स्ट्रक्चर वेगळे आहेत, बरोबर. कृषी क्षेत्राशी संबंधित नाबार्ड बँक काम करते. आता नाबार्ड बँकेचा विचार केला तर ती ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटशी संबंधित आहे, शेतीशी संबंधित, ग्रामीण भागाचा विकास करण्याशी संबंधित. SIDBI असेल, IDBI असेल, उद्योग क्षेत्राचा विकास करण्याच्या संदर्भात आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट बँक ह्या हाऊसिंग डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून काम करणार आहे. बँकांचे उद्देश, बँकांची स्थापना वेगळ्या उद्देशाने झाली, त्या बँका वेगळ्या पद्धतीने काम करतात. मग आता हे सगळे ऑपरेशन्स तुम्हाला माहिती पाहिजेत, हाऊसिंग डेव्हलपमेंट बँकेचे ऑपरेशन्स माहिती पाहिजेत, HDFCचे ऑपरेशन्स माहिती पाहिजे, ती कशासाठी स्थापन झाली, तिला मेन फंक्शनिंग काय करायचं, नाहीतर सर्व बँकांमध्ये आपल्याला एकच सध्या तरी माहिती आहे की ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, हे तर सर्व बँकांचं प्राथमिक कार्य आहे. पण ठेवी कुणाकडून घ्यायच्या आणि कर्ज कशासाठी द्यायचं, इथं मात्र गडबड आहे. इथं प्रत्येक कायदा म्हणजे प्रत्येक बँकेच्या उद्देशानुसार बँकांचं कर्ज धोरण, पतधोरण किंवा ठेवीच्या संदर्भातलं धोरण आपल्याला बघायला मिळतं. जिल्हा मध्यवर्ती काही व्यापारी बँकांमध्ये तर पर्सनल ठेवी घेतच नाहीत, फक्त ते व्यापाऱ्यांच्यासाठीच असतात. म्हणजे व्यापारीच त्या ठिकाणी काय करू शकतात, ठेवी म्हणजे फक्त करंट अकाउंट, सेविंग अकाउंट हा प्रकारच नाही. म्हणजे हे आपल्याला माहिती पाहिजे की तुम्ही गेला एखाद्या बँकेत, ऑडिटर गेला, तर त्या ठिकाणी सेविंग अकाउंट एकही नाही का, नाहीच आहे तिथं पर्सनल अकाउंट, का ती कमर्शियल बँक आहे. लक्षात, एक्झिम बँकेमध्ये गेला, एक्झिम बँक कुठं काम करणार, आंतरराष्ट्रीय पातळीवरती, तिथं चलनाचं विनिमय मूल्य त्याच्यावरती व्यवहार ठरत असतात, डॉलरमध्ये, येन, पाऊंड, म्हणजे ज्या देशाशी व्यवहार होतील त्या देशाच्या चलनामध्ये व्यवहार होत असतात. आणि मग तिथं काम केलं जातं, मग तिथलं अकाउंटिंग वेगळं. फॉरेन बँका असतील, सिंडिकेट एक बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत आणि प्रत्येकाचे फंक्शनिंग वेगळे आहेत. तर हे ऑपरेशन्स काय होतात, कुणाला लागू होतात, कुणाला करणं गरजेचं आहे, हे ऑडिटरला माहिती असेल तर तो ऑडिटर काय करू शकतो, त्याची तपासणी करू शकतो. म्हणून इथं आपण हा हे वाक्य घेतलेलं आहे, इट रिक्वायर्स द थरो नॉलेज ऑफ व्हेरियस इनॅक्टमेंट्स अफेक्टिंग बँक्स, अंडरस्टँडिंग द ऑपरेशन ऑफ बँक्स. वेगवेगळ्या बँकांची कार्यपद्धती हेबद्दल माहिती ऑडिटरला असणं गरजेचं आहे. आणि पुढचं, देअर अकाउंटिंग सिस्टीम एक्सेट्रा. अकाउंटिंग सिस्टीम पण माहिती असली पाहिजे. 16 शेड्यूल अकाउंटिंग कुणाला गरजेचं आहे, कुणाला टी फॉर्ममध्ये अकाउंटिंग करायचं आहे, कुणाला व्हर्टिकल फॉर्ममध्ये अकाउंटिंग करायचं आहे, म्हणजे कुणाला कंपनी कायद्याचा वापर करून अकाउंटिंग करायचं आहे, कॉपरेटिव्ह सोसायटीला एन फॉर्म अकाउंटिंग, एन म्हणजे न फॉर्म अकाउंटिंग असतं, म्हणजे एन फॉर्म अकाउंटिंग करावं लागतं, एम फॉर्म अकाउंटिंग करावं लागतं, आय फॉर्म अकाउंटिंग करावं लागतं. मग ते ह्यांचे फॉर्म नंबर येते, मग ह्यांच्या फॉर्मॅटमध्ये बदल आहे, जे कंपनी कायद्यामध्ये नाही किंवा जे बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये नाही किंवा स्टेट बँकेचा कायदा वेगळा आहे. तुम्ही बघा, ह्या प्रत्येक मी आत्ता जे बँकांची नावं सांगितली, तुम्ही त्या प्रत्येक बँकांचे बॅलन्स शीट बघा, तुमच्या लक्षात येईल की बॅलन्स शीटचं स्ट्रक्चर बदललं आहे. कुणाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फंडमध्ये जमा आहे, तर कुणाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लायबिलिटी साईडला सर्वात शेवट लिहिलेलं आहे, कुणाच्या
बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघितलं तर पहिलं कॅश इन हँड आहे, तर कुणाचं तेच सगळ्यात शेवट कॅश इन हँड दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघा, स्टेट बँकेचा अहवाल बघा, बँक ऑफ महाराष्ट्राचा अहवाल बघा, HDFC बँकेचं बघा, IDBI, वेगवेगळ्या प्रकारच्या काही 5 बँकांचा अहवाल बघा. तुम्हाला हे एक प्रॅक्टिकलच असेल की तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या सेक्टरमधल्या असणाऱ्या बँकांचे अहवाल गोळा करा, त्या अहवालामध्ये दिलेल्या तरतुदी बघा. कारण की तुम्ही एक ऑडिटरच्या भूमिकेमध्ये आहात आणि तुम्हाला हे ऑडिट शिकायचं असेल तर हे प्रॅक्टिकल नॉलेज थोडं घेणं गरजेचं आहे. तर ह्या प्रत्येक बँकांच्या ऑडिट रिपोर्ट्स त्या ठिकाणी असणार आहेत, त्याच्या प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी असणार आहेत, कोणत्या प्रोव्हिजन्स त्यांना लागू होतात ते सगळं अहवालामध्ये लिहिलेलं असेल, आणि याच्यावरून तुम्हाला ऑडिटरने कसं काम करायचं आहे हे समजेल. म्हणता आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय बघितलं, तर इंट्रोडक्शनमधला तिसरा टप्पा बघितला की जो इतर कायद्यांशी संबंधित आहे, सहकारी संस्था कायदा किंवा प्रादेशिक बँकांच्या संदर्भामधले कायदे, स्टेट बँकेच्या संदर्भामध्ये कायदे, रिझर्व्ह बँकेचे कायदे, तर बँकिंग किंवा बँक ऑडिटच्या संदर्भामध्ये ऑडिटरला फक्त बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट किंवा बँकिंग कंपनीज ॲक्ट याच्याच प्रोव्हिजन्स माहिती असतील किंवा त्यावरूनच त्याने ऑडिट करेल आणि तेच बरोबर असेल असं नाही, तर त्याला या सर्व कायद्यांचं नॉलेज असणं गरजेचं आहे. नुसतं थरो नॉलेज, डिटेल नॉलेज असणं गरजेचं आहे, नुसतं वरवरचं नॉलेज असता कामा नाही, ज्याचा त्याच्या ऑडिटवरती परिणाम होऊ शकतो. जर त्याला एखादी गोष्ट माहिती नसेल तर ते ऑडिट चुकू शकतं किंवा त्याचे रिपोर्ट्स हे अविश्वसनीय ठरणार आहेत, त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासारखेच रिपोर्ट असणार नाहीत. पुढील व्हिडिओमध्ये आपण मित्रो या बँक ऑडिटच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे सायलेंट फीचर्स. म्हणजे आत्तापर्यंत आपण हे बघितलं की बँक ऑडिट करणं गरजेचं आहे, बँकेचे कायदे कोणते आहेत, बँकांमुळे कसं काम करायचं आहे, त्याचं ऑडिट कुणी करायचं आहे, त्याचा उद्देश काय, इथंपर्यंतचा अभ्यास केला. पण आता आपल्याला ऑडिटरला काय करायचं आहे तर हा अभ्यास करणं गरजेचं आहे. इथं आपण म्हटलं की थरो नॉलेज असलं पाहिजे, पण हे थरो नॉलेज कोणतं असलं पाहिजे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मग त्यामध्ये आपण त्याचे सायलेंट फीचर्स बघणार, म्हणजे बँकांची वैशिष्ट्ये समजली, त्यांचे फंक्शन्स समजले की मग त्या पद्धतीने आपण त्यांची काय करू शकतो, अकाउंटिंग ट्रीटमेंट चेक करू शकतो. मग ते ऑडिटरने करणं गरजेचं आहे. तर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रो. इथंपर्यंतचा हा प्रास्ताविकाचा भाग संपलेला आहे. प्रास्ताविकाच्या संदर्भामध्ये एकूण 5 प्रकारचे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत, त्यापैकी 2 व्हिडिओ हे पिक्चर स्वरूपामध्ये होते. पहिला व्हिडिओ आपण टाईप्स ऑफ ऑडिट, टाईप्स ऑफ बँक, दुसरा फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स हे 2 बघितले, आणि नंतर मेन इंट्रोडक्शनचे 3 व्हिडिओ बघितले. टोटल 5ही व्हिडिओ तुम्ही मित्रांनो व्यवस्थित ऐका, नोट्स प्रिपेअर करा, आणि जर काही शंका असतील तर त्या पुन्हा मला विचारा. नेहमीप्रमाणे तुमचा अटेंडन्स रेग्युलेट करत चला, अटेंडन्स रेकॉर्ड करत चला, शंका असल्यास फोन करा. धन्यवाद.